तर आज आपण बनवणार आहोत रव्याची उपीट। तर त्याच्यासाठी एक मीडियम कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी वाटाणे घेतलेले, अर्ध गाजर चिरून घेतलेले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चिरून, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि लिंबू घेतलेला आहे। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमच आहे आणि रवा छान आता गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर गॅस लहान मोठा करत करत रवा भाजून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यात आपण एक चमचा तूप घालायचे, थोडासा रवा भाजून झाल्यानंतर मग तूप घालायचे, कारण सुरुवातीलाच तूप घातलं तर तुपाचा करपट वास येतो उपीटाला। तर हा रवा भाजलेला आहे आपण एका डिशमध्ये काढून घेतलाय। नंतर त्याच कढईत 3 चमचे तूप घालायचे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरच उपीट फोडणी करायची आहे। नंतर त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची। नंतर 2 चमचे शेंगदाणे कच्चे घालून घेतलेले, तर हे छान भाजून घेऊया आपण। नंतर कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि तुपातलं उपीट करत असताना गॅसची फ्लेम लोच करून करायचे, कारण तुपाचा करपट वास येतो उपीटाला। नंतर 2 चमचे हिरवी मिरची घालून घेतलेली जी बारीक करून ठेवली होती। नंतर हा बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा तोही घालून घ्यायचा आहे। आता सर्व भाज्या आपण एक एक करून घालून घेणार आहे। वाटाणे घातलेले आहेत, हे अर्धे वाटीचे वाटाणे होते ते घालून घेतलेले। नंतर अर्ध गाजर बारीक चिरून घेतलं होतं तेही घालून घ्यायचं आहे। हलवून घेऊया आपण हे मिश्रण आणि नंतर 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून या मिश्रणाला वाफ काढून घ्यायची। नंतर झाकण काढून घेतलेले 2 मिनिट झालेले आहेत आणि आता परत एकदा छान हलवून घेऊया आपण। 1/2 चमचा हळद घालून घ्यायची, हळद घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण छान हलवून घेऊया। पौष्टिक रेसिपी आहे, नंतर आपण त्याच्यात रवा घालून घ्यायचा जो भाजून ठेवला होता साईडला तो घालून घ्यायचा आहे। आता हा 1 वाटीच रवा आहे, रवा घातल्यानंतर पण एकदा हे छान मिश्रण हलवून घेऊया। नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण हलवून घेऊया हे। आणि 1 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यातलं पहिल्यांदा 2.5 वाटी पाणी घालून घेतलेले। जर मोठा रवा असेल तर 3 वाट्या पाणी घालायचे आणि बारीक रवा असेल तर त्याला 2.5 वाटी पाणी बास होतं। तर हे 2.5 वाटी पाणी घातलेले आहे उपीटासाठी। तर आपण पाणी घातल्यानंतर एकदा छान हलवून घेऊया। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पाणी पण मोजून घ्यायचे। नंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची,
दोनच मिनटात ते मिश्रण घट्ट होतं. कोथिंबीर घातल्यानंतर छान हलवून घेतलेले. आता गॅस बंद केलेलं आहे आणि थोडंसं अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. लिंबू पिळल्यानंतर परत एकदा छान हलवून घेतलेले आणि आता सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले हे उपीट. तर अतिशय टेस्टी असं उपीट तयार होते. करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.